यस, म्हणजेच इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट. काल आपण पाहिलंय सरळ व्याज. आता या दोघांमधला डिफरन्स काय? सरळ व्याज, त्यानंतर आज आपण पाहणार चक्रवाढ व्याज. सरळ व्याज प्रत्येक वर्षी समान असतं. जर पहिल्या वर्षी 100 रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी 100, तिसऱ्या वर्षी 100, चौथ्या वर्षी 100, बदलत नाही. मात्र चक्रवाढ व्याजाचा जर आपण विचार केला तर चक्रवाढ व्याज जर पहिल्या वर्षी 100 असेल तर दुसऱ्या वर्षी काहीतरी वाढलेलं असतं, तिसऱ्या वर्षी पुन्हा काहीतरी वाढलेलं असतं, चौथ्या वर्षी पुन्हा काहीतरी वाढलेलं असतं. याचा अर्थ चक्रवाढ व्याज प्रत्येक वर्षी वाढत जातं, मात्र सरळ व्याज त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी कॉन्स्टंट म्हणजे सारखंच राहतं. कारण काय? तर चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज तुम्हाला द्यावं लागतं, आणि सरळ व्याज हे नेहमीकरता मूळ रकमेवरच धरलं जातं. दोघांमधला पुन्हा एक महत्त्वाचा फरक, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे नेहमी सारखंच असतं. दुसऱ्या वर्षीपासून मात्र सरळ व्याज तेवढंच राहणार, बट चक्रवाढ व्याज आपलं वाढत वाढत जाईल. याच्यानुसार आपल्याला चक्रवाढ व्याजाचा अभ्यास करायचा, त्याकरता काही सूत्र आहेत, तेवढे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिलं रास, रास बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा घातांक एन. त्यानंतर चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. जी काही या सूत्रानुसार आपण रास काढली असेल त्यामधून जर मुद्दल आपण वजा केली तर चक्रवाढ व्याज आपल्याला मिळतं. नंबर 1, दर साल दर शेकडा 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता सूत्रानुसार जर आपण गेलो तर पहिल्यांदा आपल्याला रास काढावी लागेल. रास बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक R/100 चा घातांक एन. पी म्हणजे काय? 2000. कंसामध्ये 1+R, आर म्हणजे आपली टक्केवारी, 10 दराने याचा अर्थ 10, छेदामध्ये 100, कंसाचा घातांक एन. एन म्हणजे किती वर्षाचं व्याज आपल्याला पाहिजे, तर 2 वर्षाचं पाहिजे म्हणून या ठिकाणी 2. कॅल्क्युलेशन जर केलं तर 0 0 कटलं, मग 2000 आपले ॲज इट इज कंसामध्ये यांची बेरीज, 10 × 10 + 1 = 11, 11/10 कंसाचा वर्ग. मग पुन्हा 2000 आपले ॲज इट इज, गुणाकारामध्ये 11 * 1 = 121, 10² = 100, पुन्हा 2 0 खालचे 2 0 वरचे कटले, यांचा जर गुणाकार केला तर 2420, 2420 रुपये. बट हे काय झालं? आपलं रास आहे, आपल्याला पाहिजे चक्रवाढ व्याज. त्याकरता आपण पुन्हा सांगितलं होतं की चक्रवाढ व्याज बरोबर जी काही रास आलेली असेल ती रास वजा मुद्दल. रास किती आहे आपली? 2420, आणि मुद्दल किती आहे? 2000 रुपये. वजाबाकी जर केली तर 420 रुपये, हे झालं आपलं चक्रवाढ व्याज. हे काय केलं? आपण पूर्ण सूत्रानुसार सॉल्व्ह केलेलं आहे, याला शॉर्ट मेथडनुसार आपल्याला सॉल्व्ह करता येतं. मग शॉर्ट मेथडनुसार कसं? वर्ष किती आपल्याकडं? 2. 2 वर्षाचं विचारलेलं आहे, मग या ठिकाणी 2 वर्ष म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. दर आहे 10%, रक्कम आहे 2000. मग 2000 × 10% काढा. 2000 × 10% जर आपण घेतले तर 200. मग पहिल्या वर्षी 200, दुसऱ्या वर्षी 200. जेवढं काही तुमचं टक्केवारी आली असेल, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं असेल तर तिसऱ्या वर्षी सारखंच द्यायचं. त्यानंतर आपण आधीच म्हटलं की चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज द्यावं लागतं, म्हणून पहिल्या वर्षीचं जे काही व्याज असेल ते दुसऱ्या वर्षी द्या 10%. 10% आहे, 10%. 200 × 10% जर आपण घेतले तर 20. मग आता सर्वांची बेरीज करा, 200 + 200 = 400 + 20, 420. एवढ्या स्टेपमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज भेटतं. इतकं मोठं सूत्र लावण्याची गरज नाही. केलं काय? आपण पुन्हा एकदा पहा, शॉर्ट मेथडनुसार 2 वर्ष आहे तर 2च कॅल्क्युलेशन दिसायला पाहिजे. 2000 × 10% काढले, 200 आले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी वाटले. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं? तर याचे पुन्हा 10% घेतले, दुसऱ्या वर्षी दिले, 1, 2, 3ची बेरीज, बरोबर 420 रुपये आपलं चक्रवाढ व्याज. दर साल दर शेकडा 10 दराने
10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. सूत्र आपण मागच्या स्टाईपमध्ये पाहिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला जाता येईल, किंवा शॉर्ट पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. वर्ष तुमच्याकडं 3 आहेत, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. आता काय, तर 10,000 चे 10% घ्या. 10,000 चे 10% जर आपण काढले तर ते येतात 1,000. मग जेवढं काही टक्केवारी आली तेवढी 3 वर्षी वाटून द्या. त्यानंतर पहिल्या वर्षीचं व्याज पुन्हा दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी द्यावं लागेल, मग याचं 10%. 1,000 चे 10% किती येतात? 100. मग 100 दुसऱ्या वर्षी द्या, 100 तिसऱ्या वर्षी द्या. हे झाले दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा याला ब्लॉक करू आपण. दुसऱ्या वर्षीचं व्याज आपण देऊ तिसऱ्या वर्षी 1,000 + 100 = 1,100. 1,100 चे 10% आपण काढणार, म्हणजेच 1,100 × 10/100 ते झाले तुमचे 110. सर्वांची आता बेरीज करा. 1,000, 1,000, 1,000, 3,000 हे 300 आणि ते 10, याचा अर्थ 3,310. हे झालं आपलं चक्रवाढ व्याज 3 वर्षाचं. टाईप नंबर 3, दर साल दर शेकडा 5 दराने 20,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे बदलीचे आपण केलेलं आहे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता 1.5 वर्षाचं जर म्हटलं असेल तर पुन्हा आपण त्या टाईपनुसार जाता येईल. पहिलं वर्ष पूर्ण आहे, दुसरं वर्ष मात्र आपल्याला अर्ध घ्यावं लागतं, कारण 1.5 वर्ष असं आपण म्हटलेलं आहे. मग तीच पद्धत, 20,000 चे 5% घ्या. 20,000 चे 5% याचा अर्थ 20,000 × 5/100 0000 कटलं, 200 × 5 याचा अर्थ 1,000. मागच्या टाईपमध्ये आपण कसं केलं होतं, जेवढं आलं तेवढं प्रत्येक वर्षी वाटून दिलं, पण या ठिकाणी वर्ष अर्ध आहे त्यामुळे 1,000 च्या ऐवजी या ठिकाणी आपण घेऊ आता 500. पुन्हा पहिल्या वर्षीचं व्याज दुसऱ्या वर्षी आपल्याला द्यावं लागतं, जी काही टक्केवारी असेल ती 5%. 1,000 चे 5% जर काढले तर ते येतात 50. बट डायरेक्टली 50 देता येणार नाही, ते वर्षभराचं झालं. आपण काय म्हटलं, या ठिकाणी अर्ध वर्ष आहे. मग 50 च्या ऐवजी आपण या ठिकाणी घेऊ 25. आता सर्वांची बेरीज करा. 1,000 + 500 + 25 म्हणजेच 1,525 रुपये. हे झालं आपलं 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज. टाईप नंबर 4, दर साल दर शेकडा 10 दराने 50,000 रुपयाचे 1 वर्षाचे. या ठिकाणी शब्द वापरला आपण, 6 माही चक्रवाढ व्याज काढा. 6 माही याचा अर्थ दर 6 महिन्यानंतर व्याज आकारणी होते. आपल्याला वार्षिक पाहिजे, तर मग यामध्ये थोडासा आपण बदल करू. पद्धतीमध्ये बदल करण्याच्याऐवजी आधीच बदल केला तर पद्धत तशीच राहील. जर 6 माही विचारलेलं असेल चक्रवाढ व्याज, तर दराला 2 भागावे आणि मुदतीला 2 गुणावे, ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. 6 माही चक्रवाढ व्याज याचा अर्थ दराचा अर्ध करा. 2 जर भागले आला तर 5% आलं, याला जर 2 गुणलं तर 2 × 1 = 1, याचा अर्थ 2 वर्ष. आता नवीन तयार झालं मुद्दल तेवढीच राहणार आपली 50,000 रुपये. दर आहे 5% आणि मुदत किती वर्ष? 2 वर्ष. याचा विचार आपण करू. मग पुन्हा आपल्या शॉर्ट पद्धतीनुसार 2 वर्ष आलं तर या ठिकाणी पहिलं वर्ष, या ठिकाणी दुसरं वर्ष. 5% आहे तर 50,000 चे 5% याचा अर्थ 50,000 × 5/100 0000 कट 5×5 = 25. 2,500. तर 2,500 दिल्यानंतर 2 वर्ष म्हटलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2,500. पुन्हा आता चक्रवाढ व्याज याचा अर्थ व्याजावर व्याज. पहिल्या वर्षीचं व्याज आपल्याला पुन्हा दुसऱ्या वर्षी द्यावं लागेल. जेवढी काही टक्केवारी आहे, किती टक्के आहे? 5. मग या 2,500 चे 5% जर आपण काढलं तर 2,500 × 5/100 याचा अर्थ आला हे आपलं 125. आता सगळ्यांची बेरीज करा, 1, 2, 3 ची बेरीज जर केली तर या ठिकाणी 5, या ठिकाणी 2, 5 × 5 = 10, 1 × 11 = 1, 7 × 1 = 7, 2 × 2 = 4, 1 = 5. याचा अर्थ आपलं व्याज झालं 5,125 रुपये.
5 20,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% दराने चक्रवाढ व्याज काढा. सूत्र आपलं तसंच राहणार आहे. रास पहिल्यांदा आपण रास काढून घेऊ. रास बरोबर पी कंसामध्ये 1 + r/100 कंसाचा घातांक एन. सगळ्या किमती जर यामध्ये भरल्या तर पी बरोबर 20,000 कंसामध्ये 1 + r, आर किती टक्के आपलं 10, तर 10/100 पहिल्या वर्षी ॲज इट इज तसंच ठेवा. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा 20%, तर 1 + 20/100 पुन्हा तिसऱ्या वर्षी 1 + 30/100 जेवढे वर्ष असतील. आता प्रत्येक वर्षीची टक्केवारी वेगवेगळी आहे आणि वेगवेगळी टक्केवारी असल्यामुळं प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळा कंस घ्यावा लागतो. मागच्या वेळेस कंटिन्युअस 3 वर्ष एकच दर होता म्हणून डायरेक्ट आपण वर्ग घन असं काहीतरी लिहिलं होतं. तिघांची टक्केवारी या ठिकाणी वेगवेगळी आहे. आता कॅल्क्युलेशन, 0-0 कट, या ठिकाणी 0-0 कटले, या ठिकाणी 0-0 कटले. आता कॅल्क्युलेशन, 20,000 आपले ॲज इट इज, कंसामध्ये 10 + 10 + 1 = 11/10, पुन्हा 10 + 10 + 2 = 12/10, पुन्हा 10 + 10 + 3 = 13/10. तर कॅल्क्युलेशन, 1, 2, 3, 0 वरच्या 3 शून्यासोबत कॅन्सल होतील. उरलं काय? 20 × 11 × 12 × 13 यांचा नुसता आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार जर आपण केला तर 20 × 11 = 11, याचा अर्थ आपला गुणाकाराला 220, 11 × 22 वरचं 1 शून्य. त्यानंतर त्याला 12 जर आपण गुणलं तर 12 × 0 = 0, 12 × 2 = 24, 4 + 2 = 2, 12 × 2 = 20 + 2 = 26. त्यानंतर आता उरलं 13, याला जर आपण 13 गुणलं तर 13 × 0 = 0, 13 + 52 = 2 + 5, 63 + 78 = 5, 83 + 3 = 8, 13 × 2 = 26, 26 + 8 = 34, याचा अर्थ 34,320. बट आपलं चक्रवाढ व्याज अजून झालेलं नाही. 34,320 काय आलेली? आपली रास आलेली. तुम्हाला काय विचारलं? चक्रवाढ व्याज. म्हणजेच या राशीमधून आपली मुद्दल आपण मायनस करू. याचा अर्थ चक्रवाढ व्याज बरोबर आलेली रास 34,320 वजा मुद्दल म्हणजेच 20,000 वजा बाकी जर केली तर 0, 2, 3 या ठिकाणी 4 या ठिकाणी 1, याचा अर्थ 14,320 रुपये आपली वजा बाकी आलेली. हे झालं आपलं चक्रवाढ व्याज. 6. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता दर विचारला तर दर काढण्याकरता हा शॉर्ट फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. दर बरोबर पट चा घातांक 1/t + 1 × 100. मग आता पट म्हटल्यानंतर या ठिकाणी किती पट? 8 पट आहे, तर पटच्या ठिकाणी 8 टाका. टी म्हणजे टाइम, वेळ, वर्ष जे काय असेल 3 वर्षात, याचा अर्थ 8 × 1/3 = 1 आणि कंसाच्या बाहेर गुणाकारामध्ये 100. आता 8 × 1/3 याचा अर्थ 8 तिसरं मूळ म्हणजेच 8 घनमूळ. 8 घनमूळ जर आपण काढलं तर येतं 2, पुन्हा −1 × 100, 2 − 1 = 1 आणि 1 × 100 जर केलं तर 100. याचा अर्थ किती टक्के? 100%. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने तर 100% आपल्याला काय लागेल? दर लागेल. एक रक्कम 2 वर्षात 27 पट होती तथा 5 वर्षामध्ये 64 पट होत असेल तर व्याजाचा दर आपल्याला विचारलेला आहे. आता या ठिकाणी 2 आणि 5 वर्ष आहेत, मग आपण हे घेतले x आणि y, 2 आणि 5, त्यानंतर पट 27 आणि 64 आहे, तुम्ही 27 आणि 64 घेतले. व्याजाचा दर काढण्याकरता या सूत्राचा वापर करायचा. m / n कंसाचा घातांक
एक छेदात वाय वजा एक्स वजा एक कंस पूर्ण आणि गुणाकारामध्ये 100। आता एम ची किंमत एम किती आहे 64, छेदामध्ये एन किती आलं आपलं 27, याला घातांक एक छेदात वाय ची किंमत 5 वजा एक्स म्हणजेच 2, हा वजा एक आपला सूत्रानुसार जसाच्या तसा गुणाकारामध्ये 100। आता कॅल्क्युलेशन 64 छेदामध्ये 27 जसेच्या तसे, 5 वजा 2 वजा बाकी जर आपण केली तर या ठिकाणी येतं 3। याचा अर्थ 1 छेदात 3 म्हणजे घनमूळ घ्यायचं तुम्हाला या पूर्ण कंसाचं। 64 घनमूळ जर आपण घेतलं तर या ठिकाणी 4, 27 घनमूळ जर घेतलं तर 3 वजा 1 आणि कंसाच्या बाहेर पुन्हा गुणाकारात 100। याच्या खाली काही नाही म्हणजे 1, तिरपा गुणाकार करून वजा बाकी, 4 एक 4 तिरपा गुणाकार आपल्याला करायचा, वजा 3 गुणाकारामध्ये 1 3 आणि छेदामध्ये 3 एक 3 गुणाकारामध्ये 100। 4 3 जर काढले तर उरला आपला 1 छेदात 3 गुणिले 100। 3 नं जर याला कट केला आपण तर 33.33%, याचा अर्थ व्याजाचा दर काय असायला पाहिजे तर 33.33%। टाईप नंबर 8, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 160 आणि 168 रुपये असल्यास व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे। आता पूर्ण पद्धत आपल्याला सोडवत बसायचं नाही, पूर्ण शॉर्ट मेथडनुसार दर जर काढायचा असेल तर दर बरोबर। 2 व्याज तुम्हाला दिला आहे, या ठिकाणी सरळ व्याज आहे, या ठिकाणी चक्रवाढ व्याज आहे। तो व्याजातील फरक भागाकारामध्ये सरळ व्याजाची निंपट आणि गुणाकारामध्ये 100। व्याजातील फरक 160 आणि 168 या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे तो 8, छेदामध्ये सरळ व्याजाची निंपट, सरळ व्याज किती आहे 160, याचा अर्ध करा 80 आणि गुणाकारामध्ये 100। पुन्हा 0 0 कटलं, 8 8 या ठिकाणी कॅन्सल, उरलं काय फक्त 10, याचा अर्थ दर किती टक्के आला 10%।